आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. तासगाव मध्ये नवरी मुलगी आली चक्क हेलिकॉप्टर मधून लग्न मंडपात. जिल्ह्यात सगळीकडे हेलिकॉप्टर मधून आलेल्या नवरीच्या ग्रँड एंट्रीची चर्चा. तासगाव मधील माजी नगरसेवक मोहन कांबळे यांचे चिरंजीव रोहन कांबळे यांचा विवाह साताऱ्याच्या निकिता निकाळजे हिच्याशी नुकताच पार पडला. या शाही विवाहासाठी व्यावसायिक असणाऱ्या रोहन कांबळे यांनी एका खासगी हेलिकॉप्टर मधून आपल्या होणाऱ्या पत्नीला सातारा जिल्ह्यातल्या नागठाणी इथून लग्न मंडपापर्यंत आणलं. त्याचं झालं असं की 2 वर्षांपूर्वी रोहन कांबळे यांच्या आई मंगल कांबळे यांचं आकस्मिक निधन झालं. रोहनच्या आईची इच्छा होती की आपली सुनबाई हेलिकॉप्टर मधून लग्न मंडपात आली पाहिजे. मात्र आईच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रोहन कांबळे आणि त्यांचे वडील मोहन कांबळे यांनी या हेलिकॉप्टर मधून रॉयल एंट्रीचा योग जुळवून आणला. या लग्न समारंभावेळी आपल्या आईची इच्छा वडिलांनी पूर्ण केल्याचा आनंद रोहन यांच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता. निकिताच्या हेलिकॉप्टर मधील ग्रँड एंट्रीची आजही जिल्हाभरात चर्चा ताजी आहे. संकेत पाटील, तासगाव,